नमस्कार कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये आज आपण गुळपापडी बनवायला घेतो आहे गुळपापडी बनवायला अगदी सोपी आहे पण शरीरासाठी खूप पौष्टिक आहे यामध्ये भरपूर असे सुंदर की विटॅमिन आपल्याला या गुळपापडीतून मिळत असतात कारण गुळात खूप असं उष्णता असते आणि ही उष्णता थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते म्हणून विशेष म्हणजे या दिवसामध्ये गुळपापडी ही आपल्या किचनमध्ये झालीच पाहिजे तर तर पापडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी मीडियम फ्लेमवर एक कढई ठेवली आणि या कढईमध्ये शंभर ग्रॅम तूप घातलं आणि या तुपात आपण एक मोठा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे हे छान असं एकसारखं हलवत आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि छान असा त्याचा रंग बदलेल आणि मस्त खमंग असं सुगंध घरात दरवळतो यामध्ये एक टेबलस्पून डाळीचं पीठ आपण घालतो आहे कारण यामुळे छान असं त्याला टेक्चर पण येतं आणि छान असं मऊसू तशा आपल्या गुळपापडी बनव बनतात या हा गुळाचा पदार्थ आहे म्हणजे गुळाचा पदार्थ म्हटलं की यात जायफळ हे आलंच पाहिजे कारण जायफळने मस्त असं एक फ्लेवर येतो आणि पदार्थाची चव ही खूप खूप अप्रतिम होते म्हणून आपण ही किसून घेणार आहेत अगदी चिमुटभर म्हणजे एक दोन फेरे आपण त्यात किसले तरी छान असं मस्त असा रंग आला आहे आणि छान असं मस्त भाजलं गेलं आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हा पदार्थ खूप असा गार होणार नाही याआधीच आपण यात एक वाटीभर म्हणजे शंभर ग्रॅम गुळ घालणार आहे आणि गुळ छान असं त्या पदार्थाच्या टेम्परेचरमध्येच गुळ हा आपला छान एकजीव झाला पाहिजे वितळला पाहिजे आणि मग हे एकसारखं हलवत आपण छान मस्त एकजीव करायचे आणि एक तूप लावलेली थाळी घ्यायची आणि या थाळीमध्ये हे मिश्रण ओतायचे हे मिश्रण ओतून छान असं ते प्लेन करून घ्यायचे प्लेन करून घ्यायचे म्हणजे चमच्याने किंवा प्लेन अशी वाटी असेल किंवा प्लेट वगैरे यायच्याने आपण छान असं त्याला प्लेन असं करायचे आणि ते करून झालं की मग वरून पुन्हा आपण एक दोन फेरा जायफळ किसून घेणार आहेत छान असं मस्त लागतं यात आपण त्यात खसखसी तुम्ही यात घालू शकतात पाहू शकतात मस्त असं गुळपापडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि की कोमट असतानाच आपल्याला वड्याही पाडून घ्यायच्या आहेत वड्या आपण आपल्या पद्धतीने किंवा आपल्याला आवडील त्या शेपमध्ये बनवू शकतो बघा ही, ही, आप ही गुळपापडी बनवायला किती सोपी अगदी एक ते दोन मिनटात आपण बनवून घेतली पण ही गुळपापडी खूप अशी रुचकर आणि छान लागते आणि सगळ्यांना आवडते विशेष आपल्या घरात जर लहान मुलं असतील आणि सकाळी सकाळी ते जेव्हा शाळेत जातात आणि शाळेत जात असताना उपाशीपोटी ते शाळेत जाण्यापेक्षा जर आपण एक दोन गुळपापडीचा तुकडा त्यांच्या हातात दिला त्यांना खायला दिला तर खूप असं मस्त त्यांना एक एनर्जी पण मिळते थंडीमुळे खूप भूक लागते आणि मग अशा वेळी मुलांना जरा असा पदार्थ मिळाला की त्यांच्या शरीरालाही पौष्टिक असा पदार्थ मिळेल आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल थंडीपासून एक फाईट करण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण होते म्हणून नक्की असे पदार्थ आपल्या किचनमध्ये झालेच पाहिजे पाहू शकतात खूप अशी मस्त मऊ गुळपापडी तयार झालेली आहे जर तुम्हाला गुळपापडी अशी कडक क्रंची हवी असेल तर गुळ हा तुम्ही अगदी गरम असतानाच म्हणजे गॅसची फ्लेम असताना जर गूळ घातला तर त्या पद्धतीने देखील होईल आणि मऊ करायची होती यासाठी मी गॅसची फ्लेम बंद करूनच गूळ घातला पाहू शकतात किती छान अशी झाली आहे